राहुरी येथील एका साप्ताहिकाचे पत्रकार व माहितीचा अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते रोहितदास दातीर यांची अपहरणानंतर हत्या करण्यात आली. गुन्ह्यात वापरलेले वाहन पोलिसांनी हस्तगत केले असून आरोपी राज्यातील एका सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे आता यावरून राजकारणही पेटण्याची चिन्हे आहेत. दातीर यांचे काल दुपारी अपहरण झाले होते. रात्री उशिरा कॉलेज रोड परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. राहुरी तालुक्यात दिवसा डोळ्या पत्रकाराची हत्या झाल्याने पत्रकाराच्या सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. तातडीने रोहितदास दातीर यांच्या हत्येचा शोध पोलिसांनी लावला नाही तर लक्षवेधी आंदोलन सर्वदूर छेडले जातील व पत्रकार संघ आक्रमक भूमिका घेईल म्हणून दोषींवर कारवाई होणे गरजेचे आहे, असा इशारा महाराष्ट्र पत्रकार संघ धुळे जिल्हा तसेच शिरपूर तालुका पत्रकार संघ यांनी दिला. याप्रसंगी महाराष्ट्र पत्रकार संघाचे धुळे जिल्हा अध्यक्ष ईश्वर बोरसे, शिरपूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय भगवान पाटील, सुनील साळुंके, सचिन पाटील, अमोल राजपूत, महेंद्र माळी, गणेश जैन, लक्ष्मण गोपाळ, भिका चव्हाण, ललित जैन, कैलास राजपूत, महेंद्र राजपूत, सुनील सूर्यवंशी उपस्थित होते.